नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी प्रचारात आघाडी घेतली. शुक्रवारी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मतदारसंघात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना विजयाबाबत मतदारसंघात पोषक वातावरण निर्माण झाले असून अनेक संघटना, वाणी समाज, खान्देश मराठा मंडळ युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान मागच्या आमदारांनी खान्देश मराठा मंडळ आणि लाड शाकीय वाणी समाज यांना भूखंड देण्याचा जो काही भूमिपूजन सोहळा करण्यात आला होता ती फसवणूक असून असा कोणताही प्रस्ताव मिळकत व्यवस्थापक यांच्याकडून मंजूर करण्यात आला नसल्याने दोन्ही समाजात फसवणूक झाल्याची भावना असल्याने लाड शाकीय वाणी समाज आणि खान्देश मराठा मंडळ यांनी सिडकोत बैठक घेत सुधाकर बडगुजर यांना पाठिंबा दर्शवला आहे. लाड शाकीय वाणी समाज आणि खान्देश मराठा मित्रमंडळाला जो भूखंड देण्याचा भूमिपूजन केलेलं होतं मागच्या आमदारांनी ती फसवी घोषणा होती. त्याचं रायटिंगमधलं लेटर मी दोघं मंडळांना दिले, लाड शाकीय वाणी समाज आणि खान्देश मराठा मित्रमंडळाला. मिळकत व्यवस्थापकाने रायटिंगमध्ये दिलं की असा कुठलाही प्रस्ताव मंजूर नाही, हे वाणी समाजाची आणि मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे आणि ते पुरावे मी सादर केले त्यांना आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमची फसवणूक झाली आहे, त्यामुळे आम्ही इथून पुढे लाड साखी वाणी समाज हे तुमच्या सोबत आहोत आणि वसंत भाऊ आणि मी दोघं त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. निश्चितपणाने विजयामध्ये त्यांची साथ मिळेल आणि प्रचंड मताने विजय मिळेल. हो, अनेक लोकांनी म्हणजे 100 कार्यकर्ते होते ते, त्यांची सगळी नावं मला आता हे नाही पण प्रमुख कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि निश्चितपणाने प्रचारामध्ये ते सहभागी. काल विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला, निश्चितपणाने त्यांच्यामुळे आमची ताकद वाढली, पक्षाची ताकद वाढली आणि विजयामध्ये त्यांचा मुलाचं स्वागत वाढलं. तसेच नानाचा मळा इथे जिल्हा प्रमुख तथा नाशिक पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शिव वाहतूक सेना प्रवीण शेजवळ, शरद बेनकुळे, राजाभाऊ क्षीरसागर, सुनील पोटिंदे, विकी कीर्तने यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटातील संदीप देवरे, निलेश लाड, मंगेश लाड, संजय गवळी, सचिन आगळे, प्रवीण साबळे, गणेश साबळे, अनिल जाधव, गोरख लगड, बाळू भवर, रामचंद्र खैरणार, प्रकाश बडगुजर, श्याम पाटील, भगवान बडगुजर, अभिजित लगड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. दरम्यान सातपूरचा भाग पूर्वी देवळाली मतदारसंघात असल्याने शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखला जात होता. विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सातपूर परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून मूळ शिवसैनिक असल्याने नाशिक पश्चिम मतदारसंघ सज्ज असून सुधाकर बडगुजर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी विक्रम नागरे यांनी व्यक्त केला. आता आम्ही असे मूळ शिवसेनिकच होतो, पहिले एक 10-15 वर्ष आमचा घ्याप पडला होता पण मग देव राय दुरुस्त आहे. आम्ही आज सर्व सातपूर, पहिले हा देवळी मतदारसंघ होता शिवसेनेचा बालेकिल्ल्याचा आणि आता इथून पुढे हा कायमचा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. आज आमची सर्वांची ताकद वाढली, सर्व माझ्या आमचेही हुप्स वाढले आणि आमचे म्हणून सर्वांचे हुप्स वाढले आणि याचे निश्चित एक साईड निवडणूक झाली. आता सुधाकर भाऊ यांचा विजय पक्का झालाय आणि आता आमची महापालिकेची तयारी सुरू होईल. आता महापालिका आमची सत्ता कशी आता हे सुरू झालं, आमचं पश्चिमचं इलेक्शन झालंय, आता आमचं आटोकत आलं आमच्या. त्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सुधाकर बडगुजर यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जाते. NCN News नाशिक.